नमस्कार मंडळी, तर हा लाडू कसला आहे हा विचार तुम्हाला पडला आहे ना? आणि ही चपात्या कुस्करून मिक्सर जारमध्ये का टाकते हा पण प्रश्न पडला असेल. तर हा लाडू ना रव्याचा ना बेसनचा, हा लाडू चपातीचा आहे आणि ते एकदम बनवणं सोपं आहे. त्यासाठी मी 7 ते 8 चपात्या घेतल्या, त्या मिक्सरला लावून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये साखर, 2 चमचे तूप, 3 ते 4 खजूर टाकून त्यांना पुन्हा मिक्सरला लावलं, जोपर्यंत ते एकत्र येत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट, परत इलायची पावडर, थोडंसं जायफळ हे सर्व टाकून लाडू वळायला चालू केले. जेव्हा आपल्याकडे चपात्या उरतात तेव्हा आपल्याला टेन्शन येतंच, मग त्याच टेन्शनचं सोल्युशन म्हणजेच की चपातीचा लाडू. कारण की चपात्या अशा वाया जाण्यापेक्षा असं काहीतरी करून खाल्लं की ते झाल्या भारी पण लागतं आणि आपलं वेस्ट पण होत नाही. हा लाडू इतका सॉफ्ट आणि इतका सुंदर लागतो की तोंडात घालताच तो पूर्ण विरघळून जातो. हा लाडू कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, व तुम्हाला रेसिपी आवडली की नाही हे देखील सांगा. आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा.